नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. मी अनिल पाटील. शिक्षक भरती संदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वात मोठी अपडेट देणार आहे. अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट आहे. काय अपडेट आहे काय नाही संपूर्ण सांगतो. या व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल पटकन सबस्क्राईब करा. मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलद्वारे मुलाखतीसह जे काही मित्रांनो प्रमाण होतं, मुलाखतीसह विकल्पाचं जे काही प्रमाण होतं, एकाच 10 होतं. म्हणजे एका जागेसाठी 10 उमेदवारांना बोलवलं जात होतं मित्रांनो मुलाखतीसाठी, राईट. तर मित्रांनो, आता ते प्रमाण किती करण्यात आलेलं आहे? फक्त 1:3. म्हणजे एका जागेसाठी 3 उमेदवार. ही सर्वात मोठी खुशखबर आहे तमाम शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी. तसेच मित्रांनो, दुसरी पण अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर एक नवीन जी आर आलेला आहे मित्रांनो. जी आरमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की 1:10 ऐवजी आता 1:3 असे वाचावे. म्हणजे सुधारणा करण्यात आलेली आहे. सर्वात मोठी ही अपडेट आहे. मुलाखतीसह विकल्पाचं जे काही प्रमाण आहे ते कमी करण्यात आलेलं आहे. एक ही चांगली बात आहे मित्रांनो. तसेच कोर्ट केस संदर्भात काय अपडेट आहे त्या संदर्भात पण तुम्ही मला विचारत आहे, तर त्याबाबत तुम्हाला मी माहिती देतो मित्रांनो. 901 पासून सुरुवात होणार आहे आणि सुमोटो याचिका 907 नंबरला आहे. तर संपूर्ण आता प्रोसेसमध्ये आहे, संपूर्ण आता व्यवस्थितपणे होणार आहे. शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. लवकरच शिक्षक भरती राबवली जाणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे अजून एक अपडेट आपल्याला मिळत आहे. 196 संस्थांची जी काही यादी आहे, 196 संस्थांची यादी लवकरच आता यादी येणार आहे, प्रसिद्ध होणार आहे. त्याबाबत पण अपडेट समोर आलेलं आहे. सो मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची अपडेट जाणून घेतलेली आहे. आणि अजून काही अपडेट असेल तर पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.